बेसिकली एक नंबर झालं ही काही खूप आपल्याला तारीफ करण्यासारखी गोष्ट नाही, आणि अनफॉर्च्युनेटली आपल्या नागपूरचं नाव जर नंबर एकवर जात आहे तर कुठेतरी आपण कमी पडतो आहे आपल्या रोबस्ट सिस्टीमला, जी ह्या कोरोना कंट्रोलमध्ये व्हायला पाहिजे होती तिथे कुठेतरी कमी पडतो आहे, एकदम क्लिअर आहे. आता या दोन बाबतीत लक्षात घ्यावे लागेल. एक तर आपल्याजवळ म्हणजे चांगली गोष्ट की आम्ही जे काही टेस्ट करतो आहे त्या खूप भयंकर चांगल्या पद्धतीने करतो आहे आणि भरपूर करतो आहे आणि स्पीडने करतो आहे, त्यामुळे जेवढ्या जास्त आपण टेस्ट करू तेवढ्या जास्त पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह होणार आहे, त्याच्यात पॉझिटिव्ह भरपूर होऊन झालेले आहेत. दुसरी महत्त्वाची बाब आहे की कुठेतरी नागपूरवासियांना रिलॅक्स व्हायला लागलेले होते ह्या मधल्या पिरियडमध्ये, आणि अजूनही सिस्टीम प्रत्येक दिवस बदलत गेली. कधी 4 वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवायची तर कधी 7 वाजेपर्यंत ठेवायची, तर लोक टोटली कन्फ्यूज होते की काल 4 वाजेपर्यंत होता आज 1 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे ती, आणि मला हे सांगायचं आहे की ही जी पद्धत आहे की इतक्या पर्टिक्युलर वेळेपर्यंत दुकान बंद ठेवायचे, तर ज्यांना आपल्याला घरी अत्यावश्यक वस्तू आणायच्या आहेत त्यांना तर बाहेर पडायचंच आहे. मग तुम्ही 1 वाजेपर्यंत ठेवलं तर तेवढाच रश त्या दुकानात होणार, कारण की 1 वाजेपर्यंत बराबर कलेक्शन त्यांना परचेस करायचं आहे. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही 4 वाजेपर्यंत करता, तर ह्या सगळ्या बाबतीत काही गोष्टींमध्ये तर आणखीच जास्त उद्वेग झालेला आहे. दारूची दुकानं बऱ्याच वेळेस सुरू ठेवलेली आहेत आणि त्यामुळे लोकांना कुठल्याही गोष्टीची क्लॅरिटी नाही नागपूरमध्ये, आणि प्रत्येक वेळेला काय अनाऊन्समेंट होतं याच्याचकडे लक्ष द्यायचं. आता कसं आहे की ज्यांच्याजवळ मोबाईल आहे, ज्यांच्याजवळ आहे आणि जे अवेअर आहे किंवा न्यूजपेपरमध्ये एखाद्या वेळेला येत आहे, तर अशा पद्धतीने ज्यावेळेला बघितलं की लोकांचं कन्फ्युजन असल्यामुळे लोकांची गर्दी वाढतच गेली. लोक कोऑपरेट करत नाही आहे असं मुळीच नाही, दे आर व्हेरी गुड पीपल पण दे आर ऑल कन्फ्यूज. आता दुसऱ्या काही बाबतीत मला अजूनपर्यंत कळल्या नाही की तुम्ही बाजार सुरू ठेवताय एक गोष्ट, तुम्ही बसेस सुरू ठेवताय दुसरी गोष्ट, तिसरी तुम्ही रात्रीला लॉकडाऊन करताय. रात्रीला तसेही मुवमेंट कमी आहे, दिवसभरामध्ये जर तुम्ही पद्धतशीर लॉकडाऊनचं ठरवलं असतं, लॉकडाऊन हा कन्सेप्टच चुकीचा आहे फ्रॉम द डे वन. आम्हाला म्हणायचं होतं ॲज अ मेडिकल पर्सन की दोनच बाबतीत आपण कोरोनानी वाचू शकतो, एक इन्फेक्शन आणि दुसरं इंजेक्शन. इंजेक्शन म्हणजे वॅक्सिनेशन. जर इन्फेक्शन होत गेलं यंगर पीपलला, त्यांना स्वतःची इम्युनिटी डेव्हलप होईल, आणि इम्युनिटी डेव्हलप झाल्यानंतर हा जो स्प्रेड आहे हा इतका ह्या पद्धतीने वाढणार नाही. आणि काय होत आहे की जोपर्यंत लोकांना इम्युनिटी येणार नाही, जोपर्यंत यंग जनरेशन अफेक्टेड होणार नाही, तोपर्यंत इम्युनिटी येणार नाही. आणि वॅक्सिनेशन आपण त्या स्पीडने करू शकत नाही आहे आणि शक्यही नाही, एवढी मोठी पॉप्युलेशन आहे आपल्याजवळ. तर ह्या सगळ्या बाबी लक्षात घेतल्यानंतर आपल्याला स्वतःला कुठेतरी मॉडिफाय करावं लागेल. नागपूर नंबर एक वर जात आहे ही खरंच आपल्याला दुःखद बाब आहे की नागपूरसारखी लोकं, आणि दे आर व्हेरी कोऑपरेटिव्ह, परंतु शासनाचे आणि लोकल बॉडीचे करेक्ट दिशानिर्देश नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम येतो आहे.